आता बातमी राजमल लखीचंद ज्वेलर्स बाबतची शरद पवारांचे निकटवर्तीय ईश्वरलाल जैन आणि त्यांच्या साथीदारांच्या जवळपास नऊ ठिकाणांची ईडीनं गेल्या दोन दिवसांपासून झडती घेतली आहे ईडीच्या मुंबई स्थित झोन टू चे युनिट या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि सोबतच मुंबई ठाणे नागपूर औरंगाबाद आणि और जळगाव इथे शोधमोहीम राबवली जाते ईडीनं काही कागदपत्र आणि डिजिटल पुरावे गोळा केल्याचा दावा आहे सोबतच जळगावमधल्या कार्यालयातनं ईडीनं शुक्रवारी सत्याऐंशी लाख रुपयाची रोकड आणि कोट्यवधींचं सोनं जप्त केलं हा सगळा ऐवज जळगावमधल्या स्टेट बँकेत ठेवण्यात आलाय डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये स्टेट बँकेनं आर एल ज्वेलर्स विरोधात सीबीआयकडे एफआयआर दाखल केली त्या त्याबाबतीतच ईडीचा तपास सुरू आहे तर ईडीच्या या संदर्भात आर एल ग्रुपचे प्रमुख ईश्वर जैन यांनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय जळगाव शहरातील आर एल ग्रुपवरती काल ईडीनं छापेमारी केली आणि त्यामध्ये लाखो रुपयांच्या रोकडसह कोट्यावधी रुपयांचं सोनं ताब्यात घेऊन ते सील केल्याची कारवाई केलेली आहे आणि त्यानंतर आर एल ग्रुपचे ईश्वर जैन आपल्यासोबत आहेत बाबूजी काय सांगाल तुम्ही ह्या सगळ्या कारवाईकडे तुम्ही कसं बघताय दादा ही कारवाई जी काय झालेली आहे ही माझ्या मते इलिगल आहे ह्याचं कारण असं की आर एल ग्रुपमध्ये ज्या ज्या कंपनीमध्ये कर्ज घेतलं आहे त्या कंपन्यापैकी तीन कंपनीवर फक्त एफ आय आर दाखल झालेलं आहे सी बी आयकडनं आणि एफ आय आर नंतर त्याचं फॉलोअप त्यांनी घ्यायचं असतं तर ज्या तीन कंपनीवर एफ आय आर दाखल आहे त्या तीन कंपन्याची इन्क्वायरी करणं त्याचे डॉक्युमेंट घेणं त्याच्याबद्दल आणखी काय त्यांना सर्च करायचं असेल ते करणं हे योग्य आहे परंतु हे जे काही इथे घडवून राहिलेलं आहे ही कंपनी माझी माझ्या दोन नातवांच्या नावावर हो आहे की ज्यांचा ह्या आर एल ग्रुपच्या लोनच्या बरोबर काही संबंध नाही त्यांची प्रॉपर्टी मॉर्गेज दिली आहे ते मायनर असताना कोर्टाच्या ऑर्डरनी दिली आहे कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे की दे विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी लॉसेस अँड देअर लायबिलिटी विल बी टू द ट्यून ऑफ मॉर्गेज्ड अमाऊंट म्हणून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई नाही ते आजही फ्री आहेत केसेस जे आहेत त्यांनी जे एफ आय आरमध्ये नाव टाकले आहेत आमच्या चार लोकांचे आहेत मनीष त्याची मिसेस मी आणि माझी मिसेस वी वेअर डायरेक्टर्स अँड आजही आहोत म्हणून आमच्यावर केसेस आहेत आमच्या नावाच्या त्या कंपनीवर त्यांनी सर्च केलं असतं तिथून काय काढलं असतं मी समजू शकतो पण ज्यांचा काहीच संबंध नाही ती कंपनी त्याच्या तिथून माल सीज करून कॅश सीज करून घेऊन जाणं हे मते इलिगल आहे ठीक आहे आता ते त्यांना अथॉरिटी आहे त्यांनी त्यांची ॲथॉरिटी वापरली मिसयूज झाला ह्या सगळ्या गोष्टी आता काळ ठरवेल परंतु त्याच्यासाठी कोर्टात जावं लागेल त्याची प्रोसिजर पाळावी लागेल आणि याच्यामध्ये कालावधी जाऊ शकतो होऊ शकतं आठ पंधरा दिवसात निपटेल होऊ शकतं सहा महिन्यात ते निपटणार नाही होऊ शकतं वर्षभरही लागू शकेल तोपर्यंत हो आता आपला तर इलाज नाही आपला तर धंदा बंद झाला ना जन, हे अन्यायकारक वाटतं आहे मला आणि ते त्यांनीही समजून घ्यायला पाहिजे होतं की ज्यांचं नाही आहे ज्याचा संबंध नाही आहे ते आपण घेऊन जाणं किती योग्य आहे बाबूजी आता दुकानातलं जवळजवळ सोनं त्यांनी हस्तगत केलेलं आहे हो दुकान यापुढे सुरू राहणार आहे का दुकान सुरू राजलकीचन एकशे अडुसष्ट वर्षांपासून आहे हे पहिल्यांदाच होतं आहे की ते मला अशा पद्धतीनं बंद करावे लागणार आहे पण ते बंद म्हणजे काय चार सहा दिवस आठ दिवस जोपर्यंत मी दुसरी व्यवस्था कारण माझे नातेवाईक का आहेत माझे हितचिंतक आहेत प्रेमी आहेत त्यांच्याकडून मला फंड्स उभे करावे लागतील आणि ते फंड्स उभे करून मी शोरूम परत सुरू करेन शोरूम चालणारच आहे एकशे अडुसष्ट वर्षाची परंपरा काही अशी वाया घालवायची नाही आहे परंतु त्याला चार आठ दिवस पंधरा दिवस लागू शकतात त्याला म्हणजे मलाही दुःख आहे परंतु माझ्या कस्टमरचासुद्धा जो त्रास होणार आहे त्याबद्दल मी उलटी क्षमा याच्या मागतो बाबूजी ई ईडीच्या कारवाईमध्ये त्यांनी एकूण किती रुपयांच्या चलन नेलेलं आहे सोनं किती नेलेलं आहे एकूण किती मालमत्ता घे ताब्यात घेतली मला जळगावचं एवढंच फक्त माहीत आहे तिथून त्यांनी स्टॉक्स सगळे नेले आहेत स्टॉक ठाण्यावरूनही पूर्ण नेलं आहे त्यांनी स्टॉक नाशिकवरूनही पूर्ण नेला आहे कॅशही तिथून घेतली आहे आणि जळगावचीही कॅश नेली आहे जळगावची कॅश साधारणतः दोन वर्ष दोन दिवस बंदच होतं सुट्टी होती पंधरा ऑगस्टची सुट्टी सोळा ऑगस्टची सुट्टी म्हणून बँकेत आलेली कॅश भरण्यासाठी कालावधी मिळाला कुठे स सतरा तारखेला सकाळी सहा वाजता तर हे आलेच सगळे आणि खर्चाच्या सुद्धा मांडायचे तर त्याच्यासाठी सुद्धा वेळ कुठे मिळाला तर साधारण एक्क्याण्णव लाख रुपये माझ्याकडे कॅश बॅलेन्स होता नव्वद लाख ,00 आणि ,00 काहीतरी वर कॅश त्यांना तिथे मिळालेली आहे त्याच्यातनं सत्त्याऐ बा किरकोळ सोडून ते सत्त्याऐंशी लाख घेऊन गेले आहेत स्टॉक जेवढा होता तो सगळा घेऊन गेले बाबूजी पुढची काय भूमिका असणार आहे आता या, या सगळ्यामध्ये आपली नाही माझी भूमिका काय मी आऊट करणार ना कायद्याप्रमाणे कायदा त्यांनाही लागू आहे मलाही लागू आहे कायद्याप्रमाणे जे काय असेल तो निर्णय होईल फायट आऊट करावा लागणार आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगितलंच ना की मला फंड उभे करावे लागतील रेस करावं लागेल माझ्या नातेवाईकाकडनं आणि हितचिंतकांकडनं मी ते करेन आणि शोरूम एक लवकरात लवकर सुरू करण्याची प्रक्रिया करेन बाबूजी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा ईडीच्या <coughs> अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचं समोर आलेलं आहे नक्की कर्मचाऱ्यांची भूमिका काय ईडीवाल्यांनी काय कर्मचाऱ्यांची भूमिका ही होती की बाबा रे आम्ही साधारणतः शंभर एक कर्मचारी सगळे होतात शंभर दीडशे कारागीर आहेत ते सगळ्यांचं म्हणणं होतं की आमचा धंदा जाईल आमचा रोजंद बंद होईल यांनी आम्हाला पगार कशाचा द्यायचा आम्ही पाहणं काम करू शकणार नाही आणि त्यांच्याकडे पैसे द्यायलासुद्धा राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण करू नका आपण सीज करू नका त्यांना विनंती केली तेही विचारात पडले परंतु शेवटी ते म्हणले नाही मला तुमचं म्हणणं स्वतःच्या अधिकार क्षेत्रात नाही आहे मला मी तुमचं म्हणणं वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत मांडेन असं त्या ज्या मॅडम आल्या होत्या डेप्युटी डायरेक्टर त्यांनी सांगितलं आहे की मी वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत तुमचं म्हणणं मांडेल ते निर्णय घेतील काय घ्यायचं आहे तो बाबूजी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा वाद नक्की का उभा राहिला आणि पाठीमागचे कारण काय नाही वाद तर हा आहे की एस बी आय जे आहे त्यांच्याकडनं वेळोवेळी लोन्स घेतले गेलेले आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने त्यांनी दिलेल्या आहेत कोणकोणत्या कौन कंपन्या आहेत त्या त्यांचे त्यांची नावं आता सांगून काय उपयोग पण मी सांगतो तुम्हाला पाहिजे तर <laughs> राजमल लखीचंद ह्या मेन पार्टनरशिप फंडवर एक पाहुणासुद्धा त्यांच्याकडनं घेतलेला नाही आहे लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून फॉर्म आहे मांड्रा ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून फंड आहे फॉर्म आहे कंपनी आहे नंतर आर एल गोल्ड म्हणून कंपनी आहे आर एल ज्वेल्स म्हणून कंपनी आहे मानवी होल्डिंग म्हणून कंपनी आहे या कंपन्यांवर त्यांनी लोन दिलेलं आहे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या वाढवून दिलेल्या आहेत आणि त्याचं रेग्युलरली पेमेंटही चालू होतं ना व्याजही मिळत होतं परंतु आलाप्या सडन गोल्ड लोन बंद केल्यानंतर हा सगळा त्रास सुरू झाला गोल्ड लोनला मला चार टक्के व्याज पडत होतं पेनल इंटरेस्ट वगैरे असे सगळे जोडून अठरा पर्सेंट इंटरेस्ट घ्यायला लागले अठरा पर्सेंट माझं मार्जिनच नाही आहे मी त्यांचं पेमेंट कुठून करू शकेन त्यांना विनंती केली अनेकदा सांगितलं वर्षभर नुसत्या मिटिंगा होत राहिल्या त्यांनी हो सांगितलं पण केलं काहीही नाही शेवटी मला माझे अकाउंट सगळे एन पी ए झालेत आणि तिथूनही लढाई सुरू झाली मग त्यांनी माझ्याकडे बाकी काढले आहेत आम्ही त्यांच्याकडनं पैसे काढलेत बाकी आहे ते आहे ते कारण त्यांनी टॅक्समध्ये माझ्याकडनं जास्त घेतले आहेत कोर्टात हायकोर्टात केस आहे ना स्टेट बँकेने आता आपल्या कोणकोणत्या कौन प्रॉपर्टी सील केल्या आहेत किती त्याच्या अमाऊंट सांगते कोणतीही सील केलेली नाही प्रॉपर्टी त्यांच्याकडे मॉर्गेजच आहे माझी जी आहे ती मॉर्गेजच आहे आणि म्हणून मॉर्गेज असल्यानंतर सीज कर, सील करण्याचं काही कारणच नाही बाबूजी तुम्ही काल म्हटलेलं होतं की ईडीनं तुम्हाला समन्स बजावलेला आहे हो। तर तर हे समन्स कोणाकोणाला बजावलं आहे आणि समन्स मध्ये काय दिलेलं आहे काय नाही समन्स हे आम्ही चार डायरेक्टर आहोत या सगळ्या कंपनीमध्ये कारण आमची जी फॅमिली मी स्वतः माझी मिसेस मनीष आणि मनीषची मिसेस आम्ही चार डायरेक्टर आहोत आम्ही चारही डायरेक्टरांना त्यांनी समज बजावले आहेत आणि बावीस तारखेला मनीष आणि मनीषच्या मिसेसला त्यांनी बोलवलं आहे नागपूरला त्यांनी सांगितलं आहे की आपण बावीस तारखेला इतक्या वाजता नागपूर ऑफिसमध्ये हजर व्हावं ते जातील मीही जाईन आणि तसंच त्यांनी माझे व्यवस्थापक जे आहेत मानराज मोटर्सचे त्या मानराज मोटर्सच्या व्यवस्थापकांनाही दिली आहे नोटीस तर अशोक बैजमुत्ता आणि त्याचा मुलगा जो नेक्सा बघतो त्या नेक्सा बघणाऱ्या यालासुद्धा त्यांनी नोटीस दिली आहे मिळालं काही नाही सीझर काही नाही आणि नोटीस देऊन त्यांनी तिथे बोलवलं आहे आता काय बोलवण्यामध्ये अर्थ आहे काय मला समजत नाही आपण ईडीला सहकार्य केलं सगळ्या गोष्टी संपूर्ण सहकार्य केलेलं आहे ईडीला आम्ही कोण त्यांनी मागितलं ते सगळे डॉक्युमेंट्स दिले आहेत रात्री चार चार वाजेपर्यंत थापून त्यांनी सगळे मागितले घेतलेत तर ते दिले आहेत माझ्या माणसांनी सगळ्यांनी बिचारी कर्मचाऱ्यांनी म्हणजे वेळेवर आहार पाणी न घेता सुद्धा सगळं मेहनत करून त्यांना दिलेले आहेत ईडीची कारवाई संपली असं वाटतंय आपल्याला नाही नाही सर्चची कारवाई संपली सर्च अँड सीझरची कारवाई संपली आहे हु. आता त्या डॉक्युमेंटचा अभ्यास करतील, ते करतील त्याच्यावर प्रश्न विचारतील त्याची उत्तरं आम्ही देऊ ते, ते सॅटिस्फाय होतील नसद होतील तो त्यांचा भाग आहे आणि त्याच्यावर ते काय कारवाई करतील न करतील हाही पुढचा प्रश्न आहे आम्ही आमच्यातर्फे अगदी क्लिअर आहोत की आपण तिथे कोणतंही चुकीचं काही काम केलेलं नाही उलट सीझरच ही चुकीची आहे हा एक वेगळा विषय म्हणून मला कोर्टात जावं लागेल परंतु कारवाई ईडीची जी आहे ती सी बी आयच्या एफ आय आर दाखल केल्यानंतर त्यांच्या पद्धतीनुसार ते करतात म्हणून ती सुरू झाली बाबूजी या सगळ्या एकंदरीत विविध ठिकाणी ज्या ईडीने कारवाई केल्या एकूण किती मालमत्ता त्यांनी सील केल्या किती रुपयांच्या येईल लागतात मी सांगितलं ना आपल्याला अजून मला तिथल्या दोघं ठिकाणचं मला कल्पना कारण मी व्यवहार बघत नाही ना अल्ली आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे पंधरा महिन्यापासून तर माझे तीन ऑपरेशन हाताचे झाले तर मी व्यवहारच बघत नाही मग मनीष बघतो आणि त्या पद्धतीने आहे पण जेवढं काय होतं ते सगळंच घेऊन गेले आज शोरूम सुरू राहणार आहेत आपले सगळे शोरूम तर येतीलच माणसं येतील आता जे काय त्यांनी सगळा सैरा वैरा झालेलं आहे ते ठीकठाक करतील बाकी शोरूममध्ये कस्टमरला अटेंड करायला काय आहे काय नाही आहे याची कल्पना मला नाही कारण चांदी <sansi> त्यांनी सीज केली के चा की नाही कल्पना नाही डायमंडचं सीज केलं की नाही कल्पना नाही एक ग्रॅमचं असेल ते त्याच्याबद्दल मला कल्पना नाही पण ते जे असेल ते तर आपण घेऊन बसू ना आणि तोपर्यंत त्याला आणखी कसं वाढवता येईल कसं आपल्याला सगळी तयारी करता येईल ते मी आधीच सांगितलं आपल्याला मी प्रयत्न करेन ईडीच्या विरोधात आपण न्यायालयात लढा देणार म्हटलेलं आहे तुम्हाला वाटतं आपली भूमिका सत्याची बिलकुल प्रश्नच उद्भवत नाही एक सर्वसाधारण माणूससुद्धा सांगेल की ज्याचं काही घेणं देणं नाही त्याच्या घरातून त्याच्या शोरूममधून कोणी काही घेऊन जाईल कायद्याप्र म्हणजे जा त्याला अधिकार असल्याचा दर दुरुपयोग करून तर तो गप्प बसेल का तो करणारच आहे बाबूजी या सगळ्या घटनेमध्ये एक अजून एक चर्चा आहे की ही राजकीय हेतूने केलेली कारवाई आहे तुम्ही शरद पवारांच्या सोबत राहिल्यामुळे त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही आलेत आम्ही त्यांना आदरपूर्वक आत आद घेतलं आले सहा वाजता आले तरी घेतलं आणि त्यांना जे काय पाहिजे होतं ते सगळं दिलं आपण सहकार्य पूर्ण केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचीही काही कंप्लेंट नाही आहे आणि आम आमचीही त्यांच्या त्यांच्या वागण्याबद्दल काही कंप्लेंट नाही आहे पण राजकीय तुला झाली असं वाटतं मी सांगू शकत नाही ना मला काय माहितीच नाही त्याची तर मी काय सांगू आलेत ई डीवाले आलेत डिपार्टमेंट आहे त्यांचं त्यांनी त्यांचं काम असेल ते त्यांनी केलेलं आहे त्यांनी कोणत्याही प्रकारे मला माझ्याबरोबर जोर जबरदस्ती केलेली के नाही की त्यांनी हे केलेलं नाही जुलूम केलेलं नाही त्यांनी त्यांची प्रोसिजर केली आहे आम्ही त्या प्रोसिजरप्रमाणे त्यांना जेवढं सहकार्य करायचं होतं आम्ही पूर्ण केलं तरी ईडीची कारवाई कायद्याला धरून नाही असं मत आहे तुमचं मी स्पष्ट सांगितलं ना की ज्या फर्मचं घेणं देणं नाही त्याचा माल सीज करण्याचा काय अधिकार आहे त्यांनी केलेली ही सीजरच मला इलिगल वाटते आहे म्हणून मी कोर्टात जाणार आहे तर हे होते आर एल ग्रुपचे ईश्वर बाबूजी जैन त्यांनी असं म्हटलेलं की ईडीने जी काही के कारवाई केलेली आहे ही कायद्याला धरून नाही आणि आपण या विरोधात न्यायालयामध्ये लढा देणार आहोत आणि त्यात आपला यश मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे चंद्रशेखर नेवे एबीपी माझा जळगाव तर स्टेट बँकेच्या विरोधात आपणही कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे चार पाच दिवस दुकान बंद ठेवणं भाग असेल कारण दुकानातलं जवळपास सगळं सोनं ईडीनं जप्त केलंय आपल्या ताब्यात घेतलेला आहे अठ्यात्तर लाखांची रोकड सुद्धा सत्याऐंशी लाखांची रोकड सुद्धा ईडीनं आपल्या कारवाई दरम्यान हस्तगत केली आहे आणि या कारवाईमुळे अर्थातच व्यावसायिक अडचणी निर्माण झाल्यात हे राजमल लखीचं ईश्वरलाल जैन यांनी सांगितलेलं आहे या बँकेचं कर्ज या बँकेचं कर्ज थकीत आहे आणि बँकेनं सीबीआय या संदर्भातली तक्रार नोंदवलेली होती त्याच तक्रारीच्या आधारे आधी सीबीआय आणि आता ईडीनं आपली कारवाई सुरू केली आहे झिरो आवर झिरो सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट